नमस्कार। राज्याच्या कमाल तापमानातली वाढ कायम असल्यानं उन्हाच्या झळा वाढू लागल्यात। किमान तापमानात चढ उतार होत आहेत, तर अनेक ठिकाणी सातत्यानं 35 अंशांच्या पुढे कमाल तापमानाची वाढ होतीये। राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे। 3 मार्चपर्यंतच्या कालावधीत राज्याच्या तापमानात हळूहळू वाढ होणार असून काही भागात तापमानात चढ उतार सुरूच राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। राज्याच्या वेगवेगळ्या भागात सध्या अंशतः ढगाळ हवामान होत आहे, तर महाराष्ट्र वगळता उर्वरित राज्यात किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे। बहुतांश ठिकाणी किमान तापमान 13 अंशांच्या पुढे तर कमाल तापमान 32 ते 37 अंशांच्या पुढे आहे। सध्या ओडिशा आणि परिसरावर असलेली चक्रकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे। मलाकाची समुद्रधुनी आणि परिसरावर चक्राकार समुद्र सपाटीपासून 8.5 किलोमीटर उंचीवर वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे। या प्रणालीच्या प्रभावामुळे सोमवारपर्यंत बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्राजवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत। येत्या आठवड्याभरातल्या कमाल तापमानाचा विचार केला तर 3 मार्चपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्याकडच्या बहुतांश भागांमध्ये तापमान हे सरासरीपेक्षा 0 ते 2 अंशांनी कमी राहण्याची, तर उर्वरित भागात तापमान 2 ते 4 अंशांनी कमी राहण्याची शक्यता आहे। तर किमान तापमानात वाढ होत जाणार असून 3 मार्चपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रासह उत्तर मराठवाड्यात किमान तापमान 0 ते 2 अंशांनी जास्त राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात 0 ते 2 अंशांनी तापमान कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। यासोबतच आजच्या या हवामानाच्या अपडेटमध्ये इथे संपवूयात। शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल। ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर।